येतात. आताच या ठिकाणी सांगितलं साखरेचा धंदा, सकट यंदा पुष्कळशी यापेक्षा उठ सकट आहे. प्रचंड ऊस आहे, पण जागतिक बाजारपेठ घसरलेली आहे. दुनियेतलं साखर उत्पादन करणाऱ्या देशांनी अधिक उत्पादन केलं, त्याचा परिणाम किमती घसरल्या, आणि या देशात देशाची गरजेच्या पेक्षा आपण अधिक उत्पादन केलं आणि दुनियेच्या बाजारपेठेमध्ये जाण्याच्यासाठी तयारी केली. पण आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज आपण स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत राहिलेलो नाही. त्यांनी सांगितलं 26-27 याच्या आसपास भाव आला. आज अंदाज आहे की तो 2500 आसपास जाऊन पोहोचेल, आणि तो जर 2500 आसपास केला तर केंद्र सरकारने ठरवलेली जी किंमतीची देण्याची ताकद काही त्या ठिकाणी होणार नाही.